नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पहिली महत्वाची ब्रेकिंग बातमी. 22 जानेवारीला मुख्यमंत्री शिंदे अयोध्येला जाणार नाहीयेत. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार 22 तारखेला अयोध्येत जाणार नाहीयेत. 22 तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरात जाऊन दर्शन घेतील. मंत्रिमंडळासह खासदारांनाही घेऊन रामाचं दर्शन घेणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. रामाचं दर्शन कधी घेणार, तारीख वेळ लवकरच ठरवणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री शिंदेंनी ट्विट करत ही माहिती दिली. जय श्रीराम. अयोध्येत राम मंदिर उभारणीचे कोट्यावधी भारतीय आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकार केलं. मोदींचे शतशः आभार. अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. अभिमानास्पद अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार माझ्यासह फडणवीस आणि अजित पवारांनी होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ खासदार आमदार लोकप्रतिनिधींना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.